नक्षलवादी असल्याचा पोलिसांनी संशय घेतल्यामुळे नोकरी सोडावी लागलेल्या संध्या साठे यांना आता पोट भरण्यासाठी वनवन करावी लागत असल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागले. संध्या साठे काशेवाडी झोपडपट्टीत राहणारी एक दरिद्री महिला. काही दिवसापूर्वी याच महिलेचा संसार हिरवळीने नटलेला होता, पण आता सगळं काही वकास झालंय. कारण आहेत त्यांच्याच मुलीवर एटीएसने नक्षलवादी असल्याचा संशय घेतलाय. त्यामुळे सीतल साठे फरार झाली आणि कधी पोलिसांचा संपर्कही न आलेल्या या महिलेच्या घरावर पोलिसांच्या धाडी पडू लागल्या. नातेवाईकच नाही तर वस्तीतले लोकही घाबरले आणि 8 दिवसात संध्या साठे यांचा हसता खेळता संसार एका संशयाच्या वनव्यात सापडला. सगळं काही बदलून गेलं. संध्या साठे या तशा कष्टाळू महिला 6 वाजल्यापासून बंगल्यावरती धुनी भांड्याची कामं करायच्या. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात आयसीयू विभागात नोकरी, पुन्हा संध्याकाळी धुनी भांड्यांची कामं. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत काबाड कष्ट. आयुष्यातला प्रत्येक घास स्वाभिमानानेच खाल्ला. लेकरा बाळांनाही शिकवलं, तेही साधं सुध नाही तर त्यांचीच मुलगी शीतल साठे हिनं पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडलही पटकावलं. शीतलची मी मम्मी आहे आणि 2-2.5 वर्षापासून मला काही भेटलेलीच नाहीये. पोलिसांनी वरच्यावर चौकशी केली पण त्याच्यात मला जे कळालं, मला तरी वाटतं माझे मुलं काही गुन्हेगार नाहीत. काय काम करायला गेले असतील ते काम पण मला माहित नाही काय करायला गेले. ते फक्त गाणी म्हणत होते आणि हलगीच्या थापावर ते आवाज उचलत होते. समाज सुधारक म्हणून काम करत होते तर त्यांना विद्रोही म्हणून किंवा देशद्रोही म्हणून यांनी सरकारांनी त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. तर ते तर आता नाहीतच, भूमिगस्तच आहेत, पण मुलं कुठे आहेत हे मला सुद्धा माहित नाहीत. अजून शोधायला मी एकटीच आहे. ते शोधण्याच्या ह्याच्यातच माझी नोकरी पण गेलेली आणि मुलांना शोधण्याच्या ह्याच्यातच 3 महिने मी घरी असल्यामुळं मला रुबेलवाल्यांनी काढून टाकलेले आणि सध्या मी घरीच आहे. आता मुलं, आता एक मुलगी नांदायला आहे आणि एक मुलगी आजीकडे आहे. त्याच्या वडिलांची आई आहे त्याची गावाकडे बीडकड, तर शाळेसाठी तिकडे ठेवलेलं आहे त्याला. कारण ह्या पोलीस लोकांनी जास्त सतवलं, त्याच्यामुळे त्या लहान मुलावर जरा प्रेशर नाही यावं म्हणून आम्ही तो मुलगा तिथे ठेवलेला आहे. सध्या मी घरात एकटीच असते आणि माझ्या घराची परिस्थिती म्हणजे आता हे आई किंवा वडील किंवा चुलते किंवा बहिणीचे मुलं असे कोणीतरी पोस्ट करत राहतात घरात, त्याच्यामुळे मला एक टाइम माझं कसं पण भागतंय. आणि आता ते तरी किती दिवस पुरवणार, तरी पण पुरवतात. ह्या आत्ताच्या ह्याच्यात तरी मला सगळे ह्याच्या अशाच परिस्थितीनुसार माझे दिवस चाललेले. परंतु याच दरम्यान शीतल आईच्या हालअपेष्टा बघत होती. पत्र्याच्या घरातून ऊन वारा सोसतही होती. ही अवस्था तिची एकटीचीच नाही तर संपूर्ण काशेवाडी झोपडपट्टीचीच होती. शीतलच्या मनात विद्रोहाची ठिणगी पडली. गोडगळ्याची त्याला साथही मिळाली आणि शीतल साठे नावाचं विद्रोही वादळ गावागावात घुमू लागलं. समाजातल्या प्रत्येक विषमतेवर शीतलने वज्रप्रहार केले. प्रस्थापितांचे गड हादरले. शीतलचं गाणं ऐकलेला प्रत्येक माणूस पेटून उठला, नाही तर नवलच. खैरलांजी हत्याकांड घडलं, शीतल तिथेही जाऊन पोहोचली. गुजरात दंगल घडली, शीतलचा आवाज गोधऱ्याच्या गल्ली गोळात क्रांतिबीजं रोवून गेला. पुण्यातल्या प्रत्येक सामाजिक चळवळीत तर शीतलच्या गाण्याने नवचैतन्य आणलं. समाज एका क्रांतीच्या उंबरट्यावर येऊन ठेपला. तोच दहशतवाद विरोधी पथकाने शीतलच्या ग्रुपला टार्गेट केलं. दोघा चौघांना अटक झाली आणि उरले सुरले फरार. सामाजिक क्रांतीवर पडदा पडला आणि सुरू झाला तो आमचा काय गुन्हा या लोकशाही हक्काच्या लढ्याचा. आज शीतल साठेला भूमिगत होऊन 2 वर्ष उलटत आली आहेत. या कालावधीत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. शीतलच्या वडिलांचं निधन झालंय. लोकटीका टाळण्यासाठी शीतलच्या आईनं त्यांच्या लहान मुलीचं अवघ्या 15व्या वर्षी लग्न लावून दिलं. 8वीतल्या लहान मुलाला स्वतःपासून तोडलं, गावी चुलत्याकडे शाळेत टाकलं आणि आता त्या एकट्याच या पत्र्याच्या घरात कधीतरी न्यायाचा सूर्य उगवेल या आशेनं वाट बघत बसल्यात. न्यायाचा सूर्य मात्र अजून काही उगवला नाही. मात्र दर 2-3 महिन्यांनी एखादा पोलीस उगवतो आणि दमदाटी करून जातो. पुन्हा ही बाई घाबरते, याला त्याला फोन करते आणि फाटत चाललेल्या आत्मविश्वासाला पुन्हा एकदा टाका घालते.
टाका घालते हे खरं आहे, पण आभाळ फाटलं तर? फाटलेलं आभाळही पेलण्याची या बाईत धमक आहे पण गरज आहे. मेरे दिल में नहीं सही, तेरे दिल में ही सही, लेकिन एक आवाज उठनी चाहिए. शीतल साठेच्या आई. शीतलचे वडील हनुमंत साठे यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचं कपाळ भकास झालं. अगदी तसंच शीतल गेल्याच्या नंतर त्यांच्या या घरावरती सुद्धा भकाशी पसरली आहे. शीतल साठेला भूमिगत होऊन आता जवळपास 3 वर्ष उलटून गेलेत, तरीही शीतल साठेचा थांग पत्ता लागत नाही. आता संध्या साठे या शीतल साठेच्या येण्याची अगदी आतुरतेने वाट बघतायत, परंतु ती कधी परत येईल याची मात्र त्यांनाही माहिती सांगता येत नाही. यापुढील काळामध्ये जर का शीतल परत आलीच तर कदाचित या घरावरती पुन्हा चैतन्य पसरेल का, असा प्रश्न कायम आहे. दत्ता कानवटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.